घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत 15 मे रोजी रात्रीच्या सुमारास राष्ट्रवादी पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते अनिल देवराव ओच्चावार वय वर्ष 33 यांच्यावर अज्ञात मारेकरूने धारदार शस्त्राने वार करून गळा चिरून मारल्याची घटना उघडकीस आली. राष्ट्रवादी कार्यकर्ते अनिल देवराव ओच्चावार यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे, तर त्यांच्या गळ्याबरोबरच पोटावर 2 चाकूचे घाव घालून खून करण्यात आला. मृतकाचे शव पारवा गावातील महादेव मंदिराजवळ दिनांक 16 सकाळी आढळून आला. अनिल ओच्चावार हे अनेक भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत होते, तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेचा बराचसा भाग त्यांनी उचललेला होता. असा एक निष्ठावान कार्यकर्ता आम्ही हरवला असून त्याची चौकशी पोलिसांनी करून योग्य न्याय मिळवून द्यावा, असे माजी आमदार राजू तोडसाम यांनी मुलाखतीत माहिती सांगून मृतकास श्रद्धांजली अर्पित केली. पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण हे करीत आहेत. तिला आमचा एक कार्यकर्ता अनिल ओच्चावार यांचा काल अतिशय दुर्दैवी असा अंत झाला. त्यांचा मर्डर करण्यात आला. कालच आम्ही पारव्याला जाऊन पोलीस स्टेशनने बसलो असता अनेक विषयावर चर्चा झाली आणि चर्चेच्या माध्यमातून अनेक गोष्टीचा उलगडा त्या ठिकाणी झाला होता. कालच आम्हाला त्यांनी शब्द दिला होता की भाऊ, मी आजपासून दारू पिणार नाही, मी केवळ न केवळ समाजसेवा करीन, समाजाची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे आणि तुमच्या आशीर्वादाने मी या परिसरामध्ये अनेक छोट्या मोठ्या लोकांचे गोरगरिबांचं मी या ठिकाणी काम करत आहे आणि भविष्यातही मी अशा प्रकारचं काम करीन. बावडी पारवाती इंदिरानगरच्या मधात शिवमंदिराजवळ पडलेली होती. सकाळी 6:30 वाजता माहिती मिळवलं पोलीस स्टेशन. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. लव्ह यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.